कन्यादानाचा फर्निचर बस्ता किंवा घरगुती फर्निचर 1 लाख रुपयांच्या पुढील खरेदीवर 100% कॅशबॅक मिळवण्याची संधी। तुम्हीही होऊ शकता भाग्यवंत मानकरी। ऑफर 9 ऑक्टोबर 2022 पासून 3 जुलै 2023 पर्यंत। संपर्क गृहवस्तू भांडार, बाजारपेठ, संगमनेर। ऑफर आणि डिस्काउंट से भांडार म्हणजेच गृहवस्तू भांडार। शाखा नंबर 3, समनापूर गणपती मंदिराजवळ, संगमनेर। मोबाईल 77 19 04 70 07 91 75 56 99 66। भारत निवडणूक आयोग यांनी मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे। 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण या मतदार यादीचं जे आहे पुनरीक्षण करण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये मतदारांना त्यांचं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणं, नाव वगळणं आणि नावातील दुरुस्त्या किंवा मतदार यादीमधील आनुषंगिक दुरुस्त्या यासाठी अर्ज करता येतील। यामध्ये विशेष मोहिमांचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं जे काही दिव्यांग मतदार आहेत त्यांची मतदार नोंदणी करणं, भटक्या विमुक्त जातीच्या लोकांची मतदार नोंदणी करणं आणि हे करत असताना मतदार यादी जी आहे अद्ययावत करणं हा त्यामागचा भाग आहे। तर या निमित्तानं आपल्या तालुक्यातील जे जे विविध राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचे जे तालुका प्रमुख आहेत आणि आपल्या तालुक्यातील जे पत्रकार बांधव आहेत यांची आज आपण इथं बैठक घेतली आणि त्यांच्यामार्फत सर्व तालुक्यातील मतदारापर्यंत जे काही नव्याने मतदार होणार आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती जावी हे त्यामागचं उद्देश आहे। नव्याने जे काही मतदार आहेत, तरुण मुलं आहेत, कॉलेजला जाणारी मुलं आहेत यांनासुद्धा या निमित्तानं आवाहन आहे की प्रत्येक ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांनी आपली नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावी आणि ज्यांना काही आपल्या मतदार यादीमध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत त्यांनी त्यासाठीचे आपले अर्ज बूथ लेवल आपले जे काही ऑफिसर्स आहेत BLO आपण त्यांना म्हणतो त्यांच्यापर्यंत आपले अर्ज पोहोच करावे। यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक पोर्टल पण उपलब्ध करून दिलेलं आहे की जे नागरिक ऑनलाईन सेवेचा वापर करून आपली नावं मतदार यादीमध्ये दाखल करू शकतात। ज्या भटक्या लोकांच्या आजपर्यंत मतदार यादीत नाव नाही त्यांच्यासाठी भटक्या आणि विमुक्त जाती जे काही लोक आहेत आणि ज्यांची मतदार यादीमध्ये नावं नाहीत अशासाठी एक विशेष मोहीम या पूर्ण कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत आणि त्यासाठी त्यांना जे काही त्यांचे वयाचे पुरावे किंवा निवासी पुरावे याबाबत थोडी सवलत देऊन त्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22।